विशेषतः माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. पहिल्यांदा तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की या वर्षीचा आपला जीएसडीपी आपण जर बघितला तर डॉलरची काही जी काही स्थिर किंमत आहे त्या किमतीनुसार आपण देशातलं पहिलं राज्य झालोय की ज्यांनी हाफ ट्रिलियनचा मार्क हा त्या ठिकाणी पार केला आहे आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपली वाटचाल ही आता वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज आपण बघितलं तर जगामध्ये 19 देश केवळ असे आहे की ज्यांची इकॉनॉमी ट्रिलियन डॉलरची आहे आणि याच्यामध्ये आज भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा जगामध्ये 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जापान याच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो आणि भारत वेगाने 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय आणि 2028 साली भारत हा 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश असेल अशा प्रकारे आता सर्व लोक त्या ठिकाणी सांगतायत. आपला देखील प्रयत्न आहे की महाराष्ट्र हा पुढच्या 3-4-5 वर्षांमध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झाला पाहिजे आणि त्याकरता एक चांगला रोडमॅप आपण तयार केलेला आहे. आपण जर बघितलं तर भारताची वाटचाल काय बघा, 1947 स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 2014 पर्यंतचा जो काळ आहे 1947 ते 2014 भारताची इकॉनॉमी 2 ट्रिलियनची झाली आणि 2014 ते 2024 या 10 वर्षांमध्ये ती 4 ट्रिलियनची झाली. म्हणजे 47 ते 14 हा जेवढा अर्थव्यवस्थेचा विस्तार होता तेवढाच विस्तार भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी झालाय. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण पाहू शकतो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कितीची होती, जीएसडीपी काय होता, 2013-14 साली महाराष्ट्राचा जीएसडीपी होता 16.49 लाख कोटी म्हणजे 16.5 लाख कोटी. गेल्या 10 वर्षात तो किती वाढलाय, तो 16.5 लाख कोटीवरनं तो 40.70 कोटीवर गेलाय. म्हणजे 40.5 लाख कोटी म्हणजे किती वाढ आहे गेल्या 10 वर्षातली, 24 लाख कोटीची वाढ आहे. 16 लाख कोटीवरनं 10 वर्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा 40.70 लाख कोटीवर गेलाय. याचा अर्थ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती वेगाने विस्तारित होते आहे आणि म्हणून ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे आपण स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते याकरताच अत्यंत महत्वाचं आहे. आज मला सांगितलं पाहिजे की आपण या अर्थव्यवस्थेला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याकरता एक राज्याची इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल तयार केली होती. या इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिलनी एक रोडमॅप आपल्याला तयार करून दिला. इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल जी आहे त्याचे प्रमुख टाटा सन्सचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखरनजी ते त्याचे अध्यक्ष होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषी असेल, उद्योग असेल, आयटी असेल, 20 टॉप सीईओज किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे एनजीओज यांचे प्रमुख त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाण्याकरता गुंतवणूक कशी केली पाहिजे या संदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी दिली आणि त्यानुसार आपण ती गुंतवणूक वाढवणं देखील सुरू केलं. आज आपण सिंचन क्षेत्राचा विचार केला तर नाबार्डच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक आपण करतोय ज्यातनं 5,000 कोटी रुपये कालव्यांच्या आधुनिकीकरणाकरता देतो. त्यातनं 4.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता आपण पूर्ण करणार आहोत. 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहोत. ऊर्जा आणि हवामान बदल आणि कृषी या क्षेत्रामध्ये जवळपास 1.1 अब्ज डॉलरची गुंतवणूक ही आपण त्या ठिकाणी करतो. ते पुढे मी कुठे करतो हे देखील सांगणार आहे.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ग्रीन हायड्रोजन ज्याचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी केला त्याही संदर्भात मी पुढे सांगणार आहे. कृषीच्या क्षेत्रामध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत 767 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1551 कोटी रुपयाचे एकत्रित अर्थसहाय्य आपण मंजूर केले आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज कृषी क्षेत्रातली जी काही मूल्यवाढ आहे आणि मूल्य साखळी निर्मिती आहे ती मोठ्या प्रमाणात होते. पोकरा 2 अंतर्गत 700 मिलियन डॉलरची गुंतवणूक आपण या ठिकाणी करतोय ज्याच्यामुळे जवळपास 7000 गावांना सॅच्युरेशन पद्धतीनं सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 500 मिलियन डॉलरचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतलाय. संस्थात्मक मजबूतीकरण या संदर्भात आपण अनेक कारवाया त्या ठिकाणी करतोय. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत या उपाययोजनांचा परिणाम काय आहे तर केवळ आपण 22-23 आणि 23-24 या एका वर्षातलं आपल्या जीएसडीपीची वाढ बघितली तर 22-23 साली आपला जीएसडीपी हा 36.5 लाख कोटी होता तो आता 40.5 लाख कोटी झालाय. म्हणजे जवळपास 4 लाख कोटींनी आपली अर्थव्यवस्था केवळ एका वर्षामध्ये या ठिकाणी विस्तारित करण्याचं काम हे निश्चितपणे झालेलं आहे. आणि एसटीचं तर आपण पूर्ण कायापालटच करतोय. एसटी ही फायद्यात आणण्याकरता आता एसटीला पूर्ण आपण वैकल्पिक इंधनावर आणतोय, एलएनजीवर आणतोय. करार झालेला आहे. कंप्लीट एसटी ही पुढच्या 2-3 वर्षात एलएनजीवर असेल. त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर देखील जवळपास देशाच्या वृद्धीदराप्रमाणेच आहे. अर्थात गेलं जे वर्ष होतं याच्यामध्ये देशात आणि राज्यातही कृषीचं एक मोठं संकट होतं, त्यामुळे कृषी क्षेत्राचा जो काही वृद्धी दर आहे तो आपला साधारण 1.9% राहिला. केंद्राचा तर तो देशाचा तर तो 1% देखील कमी राहिला आणि त्यामुळे आपलं जी काही एकूण वृद्धी आहे ती 7.6% झाली. अदरवाईज ती 10% यावेळेस आपण करू शकलो असतो.